नमस्कार मंडळी. आज भूमितीचा अभ्यास म्हणजे तुम्ही बरोबर खूप साहित्य घेऊन आला असाल, कोन मापक, कंपास, पट्टी, पेन्सिल, बरोबर आहे. पण आज जे आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला यातलं काहीही साहित्य लागणार नाही आहे. आज आपण बघणार आहोत एखादे चौरस किंवा एखादं क्षेत्रफळ निम्मं कसं करायचं. म्हणजे एखाद्या भिंतीला तुम्हाला रंग द्यायचा असेल आणि त्यातली निम्मीच भिंत तुम्हाला रंगवायची असेल, तो निम्मा भाग तुम्ही कसा काढाल, कसा मोजाल. तर हे एक छोटंसं मी चार कागदाचे इथे एक चार कागद आणलेले आहेत, त्याच्यावरनं मी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हा एक चौरस कागद आहे, हा तुमच्या तुम्ही बघितलाच असेल. त्याच्यावर जर मी हा चौरस ठेवला तर ह्या चौरसाचं आणि ह्या चौरसाचं क्षेत्रफळ समान आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता मी या चौरसाची समजा अशी घडी घातली, म्हणजे समोरची दोन टोकं एकमेकांना जोडली आणि ह्याच्यावरती हा चौरस जर मी ठेवला तर तुमच्या असं लक्षात येईल की घडी घातलेला चौरस किंवा ही घडी पूर्ण चौरसाच्या एक द्वितीयांश आहे, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ निम्मं आहे. आता मी दुसऱ्या पद्धतीने घडी घालून दाखवते. समजा मी समोरच्या बाजू एकमेकांना जोडल्या तर हे जे क्षेत्रफळ आलेलं आहे हे क्षेत्रफळसुद्धा मूळ चौरसाच्या निम्मे आहे असं तुमच्या लक्षात येईल. आणखीन एक पद्धत मी तुम्हाला दाखवून ठेवते. समजा मी या चौरसाचा मध्यबिंदू काढला आणि चौरसाचे चारही भाग, चारही टोकं या मध्यबिंदूपर्यंत मी आणले. म्हणजे थोडक्यात मी काय केलं, चौरसाचे चार समान भाग केले आणि प्रत्येक समान भाग अर्धा केला. म्हणजे हे एकूण क्षेत्रफळ जे झालं, एकूण क्षेत्रफळ पूर्ण ह्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निम्मे झालं. किती सोपी पद्धत आहे की नाही, कोणतंही सामान न वापरता. आता मी तुम्हाला दुसरे काही आकार आणि शिवाय तुम्ही वेगवेगळे आकार तयार झालेले बघितले असतील. आता मी तुम्हाला दुसरे काही आकार दाखवते याच पद्धतीने केलेले. आता हा आकार तयार करताना इथे मी एक छोटंसं एवढं अंतर कापलेलं आहे. एवढं अंतर कापलेल्यानंतर हे जे अर्धं अंतर उरलं आहे हे मी अर्धं केलं घडी घालून, नंतर हा चौरस अर्धा केला आणि नंतर हा चौरस अर्धा केला. म्हणजे एकूण ह्या आकृतीचं जे क्षेत्रफळ झालं ते एकूण चौरसाच्या अर्धच झालं की नाही. किंवा आता दुसरी आकृती दाखवते, याच्यामध्ये पण तसंच केलेलं आहे. हे मी अर्धं केलं पण हा चौरस मी आता वरचा कोन खाली आणला शिरोबिंदू आणि हे मी असं केलं, म्हणजे अगदी वेगळा आकार तयार झाला. पण तरीसुद्धा ह्या आकाराचं क्षेत्रफळ मूळ चौरसापेक्षा निम्मं आहे. आता मी परत तुम्हाला एकदा दाखवते. हा आपला मूळ चौरस, अशी घडी घातल्यानंतर त्याचं क्षेत्रफळ निम्मं झालं. नंतर मी दोन्ही बाजू मध्ये आणल्या, मला हा आकार मिळाला आणि ही आकृती तयार झाली. इथे मी समोरासमोरचे कोन जोडलेत, इथे मी चौकोनाची चारही टोकं मध्ये आणलेली आहेत आणि हा आकार मला मिळाला. हा आकार मिळवताना मी मध्ये इथे एक एवढा भाग कापला, अर्धा भाग त्याचा अर्धा केला, हा चौरस आहे तो अर्धा केला आणि हा अर्धा केला आणि हे क्षेत्रफळ मला, ही आकृती मला मिळाली. इथे पण मी तसंच केलेलं आहे, हे खाली आणलं, हा असा वळवला आणि असा वळवला आणि हा आकार मला मिळाला. आता ह्या सगळ्याचं क्षेत्रफळ या मूळ चौरसाच्या निम्मे आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मला नक्की खात्री आहे की असे 20 वेगवेगळ्या प्रकारचे आकार तुम्ही करून बघाल आणि नक्की तुम्हाला ते जमतील. आणि माझी अशी खात्री आहे की ते करताना तुम्हाला खूप मज्जा पण येईल आणि आपण खूप भूमितीचा अभ्यास करतो आहे असं तुम्हाला वाटणार पण नाही. आणि तुम्हाला खूप गंमत वाटेल हे बघताना की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आकार असूनसुद्धा सगळ्याचं क्षेत्रफळ तेवढंच आहे आणि ते मूळ चौकोनाच्या, मूळ चौरसाच्या निम्मे आहे. बघा करून. धन्यवाद.